नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2009 निमित्ताने मत्सरघात मुक्ती किंवा प्युरिफिकेशन ऑफ वास्तू माइंड या विषयावर मी ऑनलाईन कोर्सबद्दल बोललेलो आहे. परंतु याच्यामध्ये एक चाचणी, कारण बऱ्याचदा काय होतं की लोकांना असं वाटतं की आपण प्रयोग करावेत, काही लोकांना असं वाटतं की आपण ह्या ज्ञानाचा लाभ घ्यावा, तर त्यांच्यासाठी एक टेस्ट प्राथमिक स्वरूपाची आहे, ती तयार केलेली आहे. अजून याच्यावर संशोधन चाललेलं आहे, परंतु ह्याचे काही चांगले रिझल्ट्स मिळाल्यामुळे मी तुम्हाला इथे एक एनव्ही टेस्ट, म्हणजे आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये कार्यालयामध्ये मत्सर कसं साठलेलं आहे, किती साठलेलं आहे, ज्याच्याबद्दलची एक चाचणी करणारी एक टेस्ट तयार केलेली आहे. आणि त्याचा फॉर्म इथे वेबसाईटवर दिलेला आहे. हा वेबसाईटचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा किंवा त्याचा फॉर्म भरून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये काही ठिकाणी गाडल्या जागामध्ये जागा पुरत नसेल तर तुम्हाला जास्तीची भरून घेता येईल. आणि तो स्कॅन करून PDF करून मला तुम्ही ईमेल पाठवायचा, म्हणजे तो फॉर्म पूर्णपणे भरून त्या टेस्ट करून त्याच्या सूचना त्याच्यात दिलेल्या आहेत. जर तुम्हाला एखादी गोष्ट कळली नाही तर तुम्ही मला ईमेल करू शकता. तर ह्याच्यामध्ये काय आहे की त्या फॉर्मचा थोडासा मी खुलासा इथे करतो आहे. ह्याच्यामध्ये नाव, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ वगैरे दिलेलं आहे. तुमचं घर वास्तू, म्हणजे घर आहे का कार्यालय आहे, त्याची तुम्ही चाचणी घेणार आहात. त्याच्यानंतर इथे डायरेक्शन ऑफ एंट्रन्स 5 क्रमांकाचा मुद्दा आहे. मी तुमच्या वास्तूचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तुमच्या आर्किटेक्टला हे विचारू शकता तुम्ही की त्याचा अँगल उत्तर ध्रुवाशी किती होतो, तो अँगल मला लागेल. त्याच्यानंतर तुमच्या वास्तूचा दरवाजा हा साऊथ ईस्ट आहे, नॉर्थ वेस्ट आहे, नॉर्थ ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ आहे, साऊथ आहे, ह्या पद्धती लिहायचं तुम्ही तिथे. त्यातलं एक कोणतं आहे, डिग्री ऑफ अँगल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचं. त्याच्यानंतर 6वा जो मुद्दा आहे त्याच्यात करंट पोस्ट इन पब्लिक लाईफ, म्हणजे सध्या तुम्ही काय MLA आहात किंवा काही जिल्हा परिषद असतात किंवा आमदार आहात, खासदार आहात, जे काय असेल म्हणतील ते लिहायचं. त्याच्यानंतर ज्या भागात तुम्हाला लोक भेटायला येतात, तसंच ज्या समजा वेगळा काही दरवाजा जायचा असेल, म्हणजे प्रवेशद्वार वेगळा असेल आणि बाहेर पडण्याचा द्वार वेगळा असेल, तर त्या द्वाराचा पण अँगल द्यायचा. बाहेर पडणाऱ्या एक्झिट डोअर, जे व्हिजिटर्स येतात आणि बाहेर पडतात, तर त्यांचंसुद्धा तुम्ही अँगल, नॉर्थ अँगलशी तुमच्या प्रवेशद्वाराचा अँगल किती होतो ते अँगल द्यायचा. 8 नंबरमध्ये लोकेशन ऑफ मिटिंग इन वास्तू, म्हणजे तुमच्या वास्तूने तुम्ही लोकांना कुठे भेटता, साधारण हॉलमध्ये लोक भेटतात, तर हॉलचा उल्लेख वगैरे करायचा. त्याच्यानंतर हे तुमची वास्तू केव्हा बांधली गेली, किती वर्ष झाली ते लिहायचं. त्याच्यानंतर त्या वास्तूचा किमान एक 10 वेळ इतिहास, म्हणजे इतिहास म्हणजे कसा की त्या वास्तूशी संबंधित तुमच्या आयुष्यातील एक 5 चांगल्या घटना आणि 5 वाईट घटना ह्यांचा उल्लेख तुम्ही त्या वास्तूशी संबंधित करायचा, की ह्या वास्तूत आल्यानंतर तुमच्या आयुष्यात भरभराट झाली, पैसा मिळाला, मूलबाळ झालं, किंवा मग काही असेल तर घात झाला, अपघात झाला, किंवा बदनामी झाली वगैरे वगैरे, जे काय असेल ते. तर त्यांचे इव्हेंटच्या तारखा शक्यतो देता आल्या तर मला जास्ती त्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे तारीख आणि ती घटना. ह्याच्यात वैयक्तिक लिहायची गरज नाही, फक्त अपघात आणि मग तारीख किंवा अपत्य असं हे असं लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर 11 नंबरचा मुद्दा आहे की डू यू समटाईम फील सेन्स ऑर व्हायब्रेशन्स, तर तुम्हाला मत्सर होतोय, तुमचा लोक द्वेष करतायत किंवा त्याचं प्रमाण वाढलं, तुम्हाला काही जाणवतं का, कधी जाणवतं आणि त्यात तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही 1-2 वेळेमध्ये इथे उत्तर द्यायचं. तुमचा मेंदू डावा बलवान आहे का उजवा, म्हणजे मेंदूचे 2 भाग असतात, त्याला डॉमिनन्स म्हणतात, म्हणजे त्या दोन्ही भागामध्ये काम चालत असतं, पण काहींचा मेंदू हा डावा प्रधान असतो, काहींचा उजवा प्रधान. उजवा म्हणजे संगीत, कला, नृत्य, विचार करणं, कल्पकता वगैरे, डाव्यामध्ये गणित, तर्क, हे सगळ्या गोष्टी येतात. तर मेंदूचे सगळेच भाग सगळ्या कामासाठी काम करत नाहीत, त्यांचे वेगवेगळे स्पॉट्स असतात, त्यांचे फंक्शनिंग असतात. डोकाज एरिया, वेर्निक एरिया, मेमरी एरिया, कॉन्सन्ट्रेशन एरिया, हे सगळे एरियाज आहेत. फ्रंटल लोब, पेरिएटल लोब, ऑक्सिटल लोब, हे लोब्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजा जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही टेस्ट घेऊ शकता वेबसाईटवर, हेमिस्फेरिक डॉमिनंट टेस्ट किंवा ब्रेन टेस्ट वगैरे. आणि जर तुम्हाला ती नसेल मिळेल तर तुम्हाला ईमेल करू शकता, मी तुम्हाला ते टेस्ट पाठवू शकतो. तुमच्या मनाला कोणता ऋतू जास्ती भावतो, म्हणजे हेमंत, शरद, वर्षा, वसंत, ग्रीष्म, शिशिर, हे लिहायचं. तुम्हाला जास्ती कोणता ऋतू सुटेबल आहे, जास्ती तुम्हाला त्यांचं तुमचं आरोग्य चांगलं राहतं, तुम्हाला बरा वाटतो, आवडतो, म्हणजे तुमच्या प्रकृतीला योग्य आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणती सायकल दिवसातली, दिनचर्येतली, म्हणजे प्रात, माध्यान्ह, संध्या, रात्रप्रहर, म्हणजे रात्री तुम्ही जास्ती उत्साही असता किंवा सकाळी पहाटे तुम्ही उत्साही असता, मध्यान्हला उत्साही असता,
तर शक्ती तुमची जास्ती काम करते, उत्साह असतं, मन कार्यक्षम असतं. कोणती सायकल दिवसातली? सहा प्रहरपैकी. त्याच्यानंतर तुम्हाला महिन्यामधला कृष्ण पक्षाचा कालावधी चांगला असतो का शुक्ल पक्ष, ह्याचं एक तुम्ही द्या तिथे. त्याच्यानंतर तुम्ही देवाला मानता का? दैवी शक्ती आहे आणि अस्तित्व आहे असं तुम्ही मानता का? आणि मानत असेल तर कोणता देव मानता आणि का? किंवा तुमचे काही गुरु कोणी श्रद्धास्थान आहे का, त्याचा उल्लेख पाहिजे. 17 नंबरचा पॉईंट आहे की तुमची तीर्थक्षेत्राचं काही नाव काय किंवा कुलदैवताचं नाव ते द्यायचं. त्याच्यानंतर साधारणपणे दररोज किती लोकांना भेटता ॲव्हरेज? साधारण महिन्याभरात समजा तुम्ही दररोज 20 लोकांना भेटत असाल तर ॲव्हरेज काढायचं, किंवा महिन्याभरात 300 लोकांना भेटला तर 30 लोकांना पर डे असं ॲव्हरेज काढायचं. साधारण मला ॲव्हरेज पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे येणाऱ्या लोकांपैकी किती टक्के लोक समाधान होऊन जातात असं तुमचं स्वतःचं एक रेट तुम्ही काढा. व्हॉट इज द रेट ऑफ पर्सेंटेज ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑफ पीपल हुम यू मीट आर अश्युअर युअर एक्सपेक्टेशन ऑर फुलफिल देअर एक्सपेक्टेशन्स? म्हणजे त्यांचं तुम्ही समाधान करू शकता असं तुम्हाला वाटतं की 100 लोक आले, 30 लोक समाधान होऊन गेले, 70 लोकांची कामं झाली नाहीत, असं तुमचा स्वतःचा एक तुम्ही अंदाज बांधायचा आणि त्याची आकडेवारी द्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यामध्ये काही सर्टन काळानंतर अप्स अँड डाऊन्स येतात, की दर 2 वर्षानंतर मला नुकसान होतं, किंवा दर याच्यानंतर मला फायदा होतो, किंवा दर वेळेनंतर मला ॲक्सिडेंट होतो, किंवा बदनामी होते, किंवा केस होते, असं काही तुम्हाला वाटतं का की सर्टन काळाचा आणि तुमच्या आयुष्यातल्या घडामोडींचा काय संबंध आहे असं तुम्हाला काही वाटतं का? असं असेल तर लिहा. त्याच्यानंतर 21 नंबरचा जो मुद्दा आहे की तुमच्या आयुष्यातले 4 यशाच्या घटना आणि 4 अपयशाच्या घटना असं तुम्ही लिहा तिथे. 2 भाग आहेत, सक्सेसफुल इव्हेंट्स अनसक्सेसफुल. तुम्हाला कोणत्या दुःखाची जास्त भीती वाटते? म्हणजे तुम्हाला अपघाताची दुःखाची भीती वाटते, बदनामीची वाटते, किंवा आरोग्य गमावण्याची वाटते, का सत्ता हानीची वाटते? कोणतं तरी एक दुःख की ज्याची तुम्हाला खूप काळजी आहे आणि खूप टेन्शन आहे त्या दुःखाचा उल्लेख करायचा. कोणत्या प्रकारच्या सुखाचा तुम्हाला अपेक्षा जास्ती जास्त आहे? किंवा माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे, मला खूप पैसे मिळाले पाहिजेत, मला आरोग्य खूप चांगलं मिळालं पाहिजे, माझं नाव खूप झालं पाहिजे, त्यातलं एक सुख तुमचं कोणतं आहे की ज्याची इंटेन्स तुम्हाला अपेक्षा वाटते? त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये 6 ठिकाणी निवडा तुम्ही. कोणती पण 6 कॉर्नर्स असतील, त्याची नावं असतील ए वगैरे बी सी डी, त्याच्यासमोर तुम्ही तुमची नाडी परीक्षा नाडीचे ठोके मोजायचे तिथे 6 ठिकाणी. त्या 6 ठिकाणी तुमच्या शरीराचं वजन करून घ्यायचं. हे तुम्ही थोडंसं डॉक्टरची मदत घेऊ शकता तुमच्या. आणि त्याच्यानंतर या 6 ठिकाणी अग्नी पेटवायचा एखाद्या अग्निकुंडात आणि त्याच्यावर मीठ आणि मोहरी टाकायची. जिथे जास्ती आवाज आला तिथे जास्ती आवाज कमी आवाजही लिहायचं. हे तुम्हालाही कळलं तर ह्याची फिल्म दाखवलेली आहे वेबसाईटवर, ती बघून घ्या. नाही कळत आपण मला विचारू शकता. त्याच्यानंतर तुमच्या वास्तूमधल्या प्रत्येक रूममध्ये सूर्यप्रकाश येतो का? मग अशी काही रूम आहे का की जिथे सूर्यप्रकाश प्रवेशच करत नाही किंवा सूर्यप्रकाशाचा लाभ मिळत नाही? तर तिथं थोडं विश्लेषण लिहा. त्याच्यानंतर ज्या 6 भाग तुम्हाला सांगितले वास्तूमधले, त्या 6 ठिकाणी शंखाचा नाद करायचा. ज्या भागात जास्ती नाद आहे कमी नाद आहे ते टिपून ठेवायचं. आणि शक्यतो मी तुम्हाला नाही की वजन घेणं किंवा हार्टबीट्स मोजणं, ह्याची व्हिडिओ फिल्म जर तुम्हाला काढता आली आणि ती मला पाठवता आली ते फार बरं होईल. तर हे सगळं करता आलं तर त्याचं जास्ती मी रिपोर्ट चांगला देऊ शकेन. त्याच्यानंतर तुम्ही दररोज ध्यान प्रार्थना काही करता का? काय करता? किती वाजता करता? काही मंत्र म्हणता का? काही गुरुमंत्र वगैरे म्हणता का? हे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये कधी शुद्धी केली आहे का? वास्तुशुद्धी, वास्तुशमन, वास्तुपूजा कधी केली आहे का? किती वेळा केली आत्तापर्यंत? सध्या 12 वर्ष जुनी वास्तू असेल तर किती वेळा केली आहे? काही हवन वगैरे केलं आहे का? त्याच्यानंतर तुम्ही दररोज विकली आठवड्याला काही असं एखादी आध्यात्मिक गोष्ट करता का? म्हणजे यज्ञ, हवन किंवा एखादं दानधर्म वगैरे असं काही काम करता का? ह्याच्या व्यतिरिक्त हा फॉर्म इथे संपतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळं म्हणायचं असेल तर तुम्ही पत्रात लिहून हे फॉर्म भरून उतरवून त्याचं स्कॅनिंग करायचं, त्याची PDF बनवायची. हे तुम्हाला कोणत्या तरी कॉम्प्युटरवाल्याकडे जाऊन ते करून घ्यावं लागेल आणि त्याची ईमेल करून पाठवायची. इथे एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार मी करणार नाही. कुठल्या प्रकारचं पत्र, कारण मी कुठलाही माझा पत्ता दिलेला नाही. त्याच्यामुळे मला फक्त ईमेल आणि ऑनलाईनच मी संपर्क ठेवणार आहे. हा माझा संकल्पच आहे. आता म्हणजे आता मी आय एम लिव्हिंग इन सायबर स्पेस. आय एम वर्किंग इन सायबर स्पेस. माय लॅबोरेटरी इज इन सायबर स्पेस. माय एक्झिस्टन्स इज इन सायबर स्पेस. म्हणजे मला लोकांना सेवा द्यायची जगभर, पण मला माझी प्रायव्हसी ठेवायची आहे. मला शांत चिंतन मनन करण्यासाठी मला खाजगीपणा हवा आहे. त्यामुळे कुठलाही पत्ता, कुठलाही ॲड्रेस नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे ईमेल डाउनलोड करणं, फॉर्म भरणं, कुठल्याही प्रकारचा मोबाईलवर एंटरटेन केलं जाणार नाही, कारण माझा मोबाईल हा सगळा डायव्हर्ट केलेला असेल किंवा तो संपर्कात नसेल. SMSला उत्तर देणार नाही, फक्त ईमेल हाच एक मार्ग असेल. कोणती शंका असेल तर विचारायची, त्याचं उत्तर लिहायचं, त्याचं PDF काढायची, त्याची ईमेल अटॅचमेंट पाठवायची. हे सगळं तुम्हाला सांगतील. जिथे तुम्हाला वैद्यकीय गोष्टी लागतील तिथे तुम्हाला डॉक्टर सांगेल. आता ज्या लेवलला तुम्ही हा फॉर्म भराल त्या लेवलला तुम्हाला अकाउंट रिस्पॉन्स मिळेल. तर माझं सगळं उमेदवारांना नम्र आव्हान आहे की त्यांनी या चाचणीचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक जनतेची सेवा करावी आणि राष्ट्रकल्याण करावं. धन्यवाद.